नमस्कार मित्रांनो, मी जीवन स्वागत करतोय तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर सध्या मी आता चाललोय मॉडेल घ्यायला, कारण किरकोळ आपली काम आहेत, फोटो वगैरे तिथले घ्यायचे। आणि हे बघा, मांजर सारखं माझे दररोज सीट घाण करते, आणि ते नक्क्या पण उठवल्यात त्यानं। मित्रांनो, ह्या पावसाचं आणि या उन्हाचं काही सांगू शकत नाही, आणि थंडीचं पण काही सांगू शकत नाही, म्हणून हे जॅकेट घातले। आणि आता तर ऊन खडक पडले, आता मला लोक काय म्हणणार, आईला एवढं ऊन पडलं जॅकेट का घातलं, रात्रीचं जाताना थंडी वाजत्या हे माहीत नसते, पुढचं नियोजन नाही तर यायला लागते। तर चाललं जात, आम्ही चाललोय इथं, जरासं फोटोशूटचा सेशन आहे, थोडं करायचं आहे, आणि लई दिवस चला नसल्यामुळे जरासं एकदम भल्यासारखं लागले। तर चला बघूया काय काय होते। तर मित्रांनो, फोटो क्लिक करून आलो आम्ही, खरं झालं असं लई गरम आले, माझं जॅकेट घातलं, जरा मस्त की फॅनला बसायचे, तरी फॅन कुठे गावना झालाय, तरी पण बसायचे, मोकळ्या फॅन खाली असं खरं बसणार। सागर स्पोर्ट्स मध्ये आणि माझं टी शर्ट यासाठी मी आलेलो आहे। युट्यूबचे सबस्क्राईब करे या चॅनलला अशा तऱ्हेने, कुठे दाखवा की अजून हा सेकंड झालेला आहे, हा थर्ड झालेला आहे, चौथा नाही आलेला अजून, किती घ्या, चौथा एक राहिला की एक मिळाला पुरेसा। फायनली आता ड्रेस घेतलाय, आणि विषय असा आहे की सागरदान एक ड्रेस राहिलाय माझा इकडे, तर ती आता उद्या देतो म्हणतात, आणि उद्या नाही आहे भाई। चला, रात्रीचं आता 10:30 वाजलेत आणि अजून काम चालू आहे, आणि ह्या सरांचं काय वेगळं। मित्रांनो, विषय असा आहे की मी आज काय दिवस जास्त फिरलोच नाही, कारण तिथं काम चालू होतं किरकोळ, ते काम केलं, आणि इथं आलो तर बघतोय तर इथं काहीच काम नव्हतं, कारण हे पण नव्हतं मी पण नव्हतो जागेवरती। तर आता रात्रीचा वेळ झाला, तर तिथे काम चालू केलं किरकोळ जरा जरासं हे करायसाठी। तर आता विषय असा आहे की मग असे टी शर्ट पण घेऊन आलो बाहेर, आणि उद्या घेऊन यायला नाही कारण राहिला दिवस, आणि जेवण वगैरे आम्ही आलोय थोडा, तर आजच्या वेळेत एवढंच, आता काय जास्त दाखवण्यासारखं नाही, आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत, चला बाय बाय।